अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. यामध्ये हे स्पष्ट होत आहे की आज स्थगिती दिली गेलेली नाहीये तर नोटीस बजावण्यात आलेली आहे. स्थगिती संदर्भात, मराठा आरक्षणाच्या स्थगिती संदर्भात 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे आणि तेव्हा काय होतं हे कळेल. मात्र आज जो महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो असा आहे की पूर्व प्रभावलक्षी असा हा कायदा नसेल. म्हणजेच 2014 पासून हा कायदा लागू होणार नाही तर 30 नोव्हेंबर 2018 हा कायदा जेव्हा पास झालाय तेव्हापासूनच हा कायदा लागू होईल अशी माहिती मिळते. चर्चेकडे वळणार आहोत. अनेक मान्यवर खरं तर आपल्यासोबत आहे. संतोष शिंदे आहे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे. राजेंद्र कोंढरे सर देखील आपल्यासोबत आहेत. तर संतोष शिंदे यांच्याकडे मी जाते. एकूणच सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्वाचा निर्णय कोंढरे सर आपल्याला या ठिकाणी खरं तर बघायला मिळतोय. शिंदे सर, सुरुवातीला तुमची प्रतिक्रिया. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, कारण हा लढा मराठा समाजाच्या एकतेचा आहे आणि हा घटनात्मक लढा आहे. त्याचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि सर्व मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं सुद्धा मी अभिनंदन करतो, कारण की हा या देशामध्ये आरक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ह्याच महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला राहायचं आहे, गुन्हेगोविंदानं राहायचं आहे. जर कुठंतरी विनाकारण सूडबुद्धीनं किंवा मनात कटुता ठेवून जर आपण कुठली गोष्ट करत असू तर ते समाजामध्ये देवरे सर टिकणार नाही. जसे तुम्ही ओबीसी आहे तसा मी पण ओबीसी आहे. मराठा आरक्षणाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. राष्ट्रगीतात जर आपण पंजाब सिंधू गुजरात मराठा म्हणत असू तर तो समूह वाचक शब्द आहे. जातीवर आरक्षण मिळत असताना ती लावलेली असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण संविधानाला विरोध करता किंवा त्या भूमिकेला विरोध करता म्हणून न्यायव्यवस्थेला तुमचा जरी कटुता असेल तरी या निर्णयाचा आता जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्याचं नक्की मोठ्या मनानं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. नक्की सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मराठा समन्वयक राजेंद्र कोंढरे सुद्धा आपल्या सोबत आहे आणि सराटे सर सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अपेक्षेप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि 487 पानाचं हे जजमेंट आहे, त्यामध्ये सगळी वैधानिक बाजू मांडलेली आहे. तीन तपस्ता असे अचानक स्थगिती देण्याची प्रकार होऊ शकत नाही, त्याचा एक प्रकारे पुन्हा एकदा अनुभव आलेला आहे. राहिला प्रश्न स्थगितीचा, तर न्यायालयाने कुठलीही मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली नाही. पूर्वलक्षी प्रभावाचा जो विषय आहे तो काल घिसाडघाईने या सरकारने जो एक GR इश्यू केलेला आहे त्या GR च्या संदर्भामध्ये तो निकाल आहे की बरोबर आहे. 2014 पासून GR नुसार लागू 2014च्या ज्या जागा भरायचा निकाल काल एक GR इश्यू केला महाराष्ट्र सरकारने, त्याच्यावरती हा आक्षेप घेण्यात आला होता की हे मागे कसं लागू करता येईल आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिलाय की 30 नोव्हेंबर 2018 पूर्वीच्या विषयासाठी हा कायदा लागू करता येणार नाही, हे आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने देता येणार नाही. हा त्यातला एक स्पष्टीकरणाचा मुद्दा आहे. ओबीसी अभ्यासक श्रवण देवरे सर, खरं तर त्यांची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल की देवरे सर एकूणच आपली काय प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयासंदर्भात. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नाही याला तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणतात, सगळ्यात खूप मोठी बातमी म्हणतात, पण ही काही मोठी बातमी नाही. जर महाराष्ट्र शासनाने तिथं आधीच जर कॅव्हेट दाखल केलेला आहे तर स्थगिती मिळणारच नाही. पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती केव्हा मिळेल? महाराष्ट्र शासनाने तिथं भूमिका मांडल्यानंतर मग स्थगितीचा विचार होईल, मग तेव्हा ती मोठी बातमी ठरेल, तेव्हा ती मोठी बातमी ठरेल. आज मोठी बातमी ठरण्याचा प्रश्नच नाही, कारण तिथं कॅव्हेट आणि मुख्यमंत्री साहेबांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं, ते सगळीकडे कॅव्हेट दाखल करता येत मराठा समाजासाठी. पण ओबीसीच्या विरोधात जेव्हा केसेस जातात तेव्हा कॅव्हेट दाखल करण्याचा दूरच ते वकील सुद्धा देत नाही महाराष्ट्र शासनातर्फे. हे जे काही पक्षपाती काम चाललं आहे फडणवीस साहेबांचं मराठ्यांच्या बाजूने ओबीसींच्या विरोधात, फडणवीस साहेब जे काही पक्षपातीपणा करतायत तो निवडणुकीमध्ये यावेळेस ओबीसी जे काही मतदार आहेत ते दाखवणार आहेत याची निश्चित खात्री असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जनगणनेच्या संदर्भात मी मुद्दा मांडला होता, ती जनगणना जर मधल्या काळामध्ये जर झाली आणि त्याच्या फॅक्ट्स अँड फिगर जर सुप्रीम कोर्टाच्या समोर आल्यात तर निश्चित मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे मराठा आरक्षण दिले गेलेलं आहे हे सगळं बोगस सर्वेक्षण जे केलं आहे मराठा समाजाच्या संस्थांनी
आणि ब्राह्मण समाजाच्या संस्थांनी याच्यामध्ये एकही ओबीसी संस्था यांना दिसली नाही सर्वेक्षणसाठी. म्हणजे आरक्षण मराठ्यांचं न्यायमूर्ती गायकवाड मराठा, सगळे सदस्य मोठ्या प्रमाणात मराठा, वकील मराठा, न्यायाधीश मराठा, निकाल यांच्या बाजूने लागणार नाही तर काय लागणार? एकतर्फी षड्यंत्र चालू आहे. हे काही संविधानिक वगैरे नाही आहे, हे असंविधानिक षड्यंत्र चालू आहे. आणि ओबीसींच्या विरोधामध्ये फार मोठा कावा आहे. ओबीसींचं आरक्षण खतम करण्यासाठी हे प्रकरण सगळं चाललेलं आहे. हे आरक्षण अजिबात टिकणारं नाही आहे हे मी पहिल्यांदा सांगतो. आणि आम्ही गेल्या 20 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडतोय, त्यावेळेस आमच्यासोबत पुरुषोत्तम खेडेकर साहेब होते, प्रवीण दादा होते, नंतर श्रीमंत कोकाटे, हे सगळी विचारवंत माणसं मराठा समाजातील, बीजी कोळसे पाटील असतील, सावंतसाहेब असतील, हे सगळे आम्ही 20 वर्षापूर्वीपासून हे मानतो आहेत की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण पाहिजे. आणि आता एक चांगली संधी चालून आलेली आहे की केंद्र सरकारने जे सवर्णांसाठी 10% आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला सवर्णामध्ये जर आरक्षण दिलं तर ते टिकणारं असेल. एकदा तुम्ही सवर्णांच्या कॅटेगरीमध्ये जा आणि तिथं तुम्हाला 10%च्या ऐवजी 15%, 20%, 25% तिथं ते वाढवून घ्या, ते टिकणार आहे. कारण घटना दुरुस्ती करून सवर्णांचं आरक्षण दिलेलं आहे आणि त्या सवर्णामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर ते टिकणार असेल. आत्ता महाराष्ट्र शासनाने जे आरक्षण दिलेलं आहे SC BC म्हणून, OBC म्हणून, ते टिकणार नाही. दुसरा जो मुद्दा आहे राजे संभाजींचा, ते म्हणाले की पांडुरंगाने वंचित समाजाला न्याय दिला. म्हणजे आता पांडुरंगांच्या दृष्टीने मराठा हे वंचित आहेत आणि SC ST OBC हे सगळे मालामाल आहेत, हे वंचित नाही आहेत. आता मराठा समाज हा एकमेव वंचित उरलेला आहे आणि त्यालाच तुम्हाला न्याय द्यायचा आहे. SC ST OBC काढून सगळं मराठा समाजाला देऊन टाका, कारण तो खरा वंचित आहे. तो कधी त्यांचे काही आमदार नाहीत, खासदार नाहीत, मराठा समाजाकडे कोऑपरेटिव्ह बँका नाहीत, साखर कारखाने नाहीत. हे सगळे दलितांकडे साखर कारखाने आहेत, आदिवासींचे मोठमोठे बँका आहेत आणि ओबीसी तर खूप मालामालच आहे. म्हणजे हे काय चाललंय नेमकं? तुम्ही सगळ्या शब्दांच्या व्याख्या बदलवत आहेत, तुम्ही सगळे संकल्पना ज्या आहेत त्याच्या व्याख्या बदलवत आहेत आणि सत्तेवर आहेत म्हणून काही मनाप्रमाणे तुम्ही काही बोलाल आणि लोकांनी जे काही ऐकून घ्यावं, कसंही सर्वेक्षण करावं, खोटं नाटं, खोटे आकडे द्यायचे आणि आपल्याच जातीच्या संघटनांकडून सर्वेक्षण करून घ्यायचं, आपल्याच जातीचा न्यायाधीश, आपल्याच जातीचे वकील, आपल्याच जातीचे सगळे सदस्य आयोगाचे. मोगलाई नाही, लोकशाही पण नाही, ही पेशवाई चालू आहे. पेशवाई आणि पेशवाई आणि पेशवाईच्या पाठीमागे लपून हे जे काही चाललंय तुमचं, पेशवांच्या मागे लपून हे टिकणार नाही. लक्षात ठेवा, शेवटी बाबासाहेबांचं संविधान आहे, अंतिम आहे. त्यांना थांबा, मला मी बोलतो. तुम्ही तुमच्या 5-5 लोकांचं ऐकल्यानंतर मी 2 मिनिटं बोलतो. देवरे साहेब ऐका, अरे काहीतरी लास्ट ठेवा, बोला ना. देवरे साहेब ऐका, तुम्हाला शरम नाही तर आम्हाला काय लाज राहणार आहे? शरम तुम्हाला नाही तर आम्हाला काय लाज राहणार? अरे कोर्टावर आक्षेप घेतात, कोर्टाची जात काढताय तुम्ही, काय वाटायला पाहिजे तुम्हाला? कसले मूर्खासारखं काही बोलता? शरम उरली ते बघा ना, सगळे लास्ट शरम सोडून काम करतायत. अरे तुमच्याकडे मागास बोगस ओबीसी, तुम्ही बोगस आहात. बोगस टीव्हीवर बोलताना बोगस आहात तुम्ही, कुठेही दादागिरी कुठेही. अरे तुम्हाला भान पाहिजे, कोर्टाची जात काढताय तुम्ही, कोर्टाची जात बोला, कोर्टाची जात करत असतात का? काय आहे का घटना तुम्हाला मान्य आहे का? कायदा मान्य आहे का? जात जात कोणाची सुटली आहे? प्रत्येकाची सुटली नाही अजून. कोर्टाची जात काढायची असते का? जातीवरच चाललंय सगळं. काय कोर्टाने तुम्हाला काय न्यायालयाने निर्णय दिला? न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, ही लोकशाही नाही. आणि तुम्ही कशावर चाललेले आहात? तुम्ही कशावर चाललेले आहात? फुकटे एका ओळीचे चेहऱ्यावर आरक्षण आहे तुमचं, फुकटे. त्यांच्या पाठीमागे लपतात तुम्ही, फुकटे. ओबीसी नाहीये तुम्ही, नका ना. तुम्ही ओबीसी नाही दिलं होतं की आरक्षण? तुम्ही ओबीसी नाही, फुकटे आहात, फुकटे. हे तर मराठीच होते. तुमचं मागासलेले नाही तुम्ही, धंदाणगे आहात. त्यांनी पण दिलं होतं. तुम्ही धंदाणगे आहात, राजकारणी आहात. पेशवांच्या मराठा समाजाची बदनामी करता आहात. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. षड्यंत्र आहे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मराठ्यांची बदनामी करताय, मराठा मागासलेले नाही म्हणताय, मराठा न्यायाधीश म्हणताय, कोर्टाच्या कोर्टाला सुद्धा तुम्ही ऑनर करत नाही. हे सगळे बेशरमपणाचे उद्योग चालू आहेत तुमचे. कोर्टाला सुद्धा तुम्ही ऑनर करत नाही. चुकीचं बोलताय, टीव्हीवर कसं बोलावं एवढंही समजत? कोर्टाची लाज का? कोर्टाची जात काढताय, कसं बोलावं एवढं बी तुम्हाला अक्कल नाही आहे? तुम्हाला लई समजतंय काय? अरे समजतं का तुम्हाला काही?
हे काय योगायोग आहे का? अरे तुझी सुटली पाहिजे तुझी, वकिलापासून न्यायाधीशापासून. अरे जातीवर बोलतो का कोर्टाला कोणी? हा काय योगायोग आहे? घटना मान्य नाही, बाबासाहेबांची घटना मान्य नाही, तुम्हाला कायदा मान्य नाही, तुम्हाला कायदा मान्य नाही, घटना मान्य नाही, तुम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही. कोण ओबीसी तुम्ही? कुठे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे ओबीसीचं? तुम्ही ओबीसी आहात कुठे? कुठला अहवाल आहे तुम्हाला? सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार आम्ही मान्य करतो, तुम्ही मान्य करत नाही. सुप्रीम कोर्ट तुम्ही मानत नाही सगळ्या गाईडलाईन. अरे कोणी सांगितलं कायद्यानुसार झाले नाही? कोर्टात गेले, कोर्टाने लाच मारली पार्श्वभूमीवर तुमच्या. कोर्टात गेले होते तुम्ही गायकवाड आयोगाच्या विरोधात, कोर्टाने तुमचं मान्य केलं नाही. अरे तुम्ही काय ज्योतिषी आहे का काय? तुमचेच वकील ज्योतिषी आहे का? तुम्ही टिकणार नाही ओबीसी दिवसभर बसून. अरे तुमचे देशाचे न्यायाधीश, देशाचं कोर्ट, देशाचं सगळं, मराठा देशातला नागरिक बोलू देत नाही, कोर्टात बोलू देत नाही, सगळं एकतर. अरे तुम्हाला बोलायचं जर आपल्याला नसेल तर बोलू कशाला द्यायचं? काही बोलायचं का? उचलली जीभ लावली का मला? काही बोलायचं का तुम्ही? देवरे तुम्ही प्राध्यापक आहात, प्राध्यापक असल्यासारखं बोला. ऐका ऐका, तुम्ही एक तर असंसदीय भाषा करून ऐका ना, चर्चेची पातळी ना मेंटेन करा. ऐका चर्चेची पातळी, ऐका ऐका ऐका, पहिलं तुम्ही चर्चेची पातळी मेंटेन ठेवा. ऐका ना जरा, तुम्ही तो ऐका जरा, थोडस प्राध्यापक असल्यासारखं बोला प्लीज. ऐका आता आम्हाला बोलू द्या. एक तर आहे ना, चर्चेची जी पातळी आहे ना ही असंसदीय भाषा वापरली नाही पाहिजे, नंबर एक. आणि जर असंसदीय भाषा वापरायची असेल तर आपण चॅनलच्या बाहेर जाऊन वापरू शकतो. पहिली गोष्ट ऐकून घ्या, तुम्ही जे काय आत्ता उद्योग करताय तुमच्या म्हणजे पेशवाईची भाषा मराठा ह्याच्यामध्ये काय करताय की तुम्हाला दोन जातीमध्ये द्वेष पसरवायचा आहे. ऐका मला बोलू द्या. आता त्या द्वेष पसरवण्याचं पेटंट तुम्ही घेतलेलं आहे वारंवार, हे चॅनेलवर सिद्ध झालेलं आहे. आम्हाला कोणत्या जातीच्या संदर्भातला आकस नाहीये. तुमचे जे सगळे आक्षेप आहेत त्या आक्षेपाच्या बाबतीमध्ये मी वारंवार बोलतोय की तुम्ही आयोगाचा जो काही अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये त्या आयोगाची जी संरचना, ही संरचना पहिली समजून घ्या. त्याच्यामध्ये व्हिजेंटीचा माणूस आहे, ओबीसीचा प्रतिनिधी आहे, मग हे प्रतिनिधी त्यामध्ये त्या मागासवर्ग आयोगाच्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. मग उद्या त्यावेळेस असं म्हणायचं का की त्या समाजाचे प्रतिनिधी आणि मग त्याच समाजासारखं होणार? तर मूळ असं आहे की त्या आयोगाचा ढाचा बनवताना ज्या समाजातला प्रतिनिधी घेतला जातो त्या समाजाच्या संवेदना, त्याची आर्थिक स्थिती, त्याची सामाजिक चालीरीती त्या समाज घटकातल्या माणसाला माहिती असतात. त्यामुळं आत्ता मागासवर्ग आयोगावर विजा भजा असेल, इमावा असेल किंवा भटके विमुक्तमधले काही घटक ह्याच्यामध्ये सगळे आहेत. मग मराठा आहेत का? तर निश्चित आहे. परंतु मागासवर्ग आयोग 93 सालापासून ज्यावेळेस आहे त्यावेळेस मराठा नव्हते, त्यावेळेस मराठा नव्हते. मग आम्ही आक्षेप घेतला का आमचा नाही प्रतिनिधी म्हणून? हे जे काही आता मांडणी केली जाते की मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष मराठा, ही चुकीची आहे. आयोगाच्या अध्यक्षाची अशा प्रकारची जात काढणं योग्य नाही, कारण ह्याच्या अगोदर श्रॉफ होते, रमेश बापट होते, त्याच्यानंतर खत्री समिती होती, मुटाटकर समिती होती. यावेळेस आम्ही कधी आक्षेप घेतलेला नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही प्रत्येक वेळेस आत्ताच माणूस नेमला, अहो जर आमच्या हातामध्ये जर 200 आमदार मराठा होते, मग आम्ही पाहिजे तसं करून घेऊ शकतो. मग ते त्यावेळेस जर जमलं नाही याचा अर्थ काय? तर कोणतीही गोष्ट ही मेरिटवर चालते, आणि आयोग जर मेरिटवर बघत असेल तर त्या मेरिटच्या अनुषंगाने गेल्या 20 वर्षात जेवढी माहिती संकलित झाली नाही ती येत्या 4.5 वर्षामध्ये संकलित झाली. त्या माहितीच्या आधारावर पृथक्करण केलं गेलं, ते पृथक्करण करून निष्कर्ष काढले गेले. हे निष्कर्ष 20 वर्षात काढले गेलेले नव्हते. मग 20 वर्षात जी गोष्ट झाली नाही ती 4.5 वर्षात झाली. याच्यामुळे तुम्हाला दुःख वाटायचं काय कारण आहे? कारण याचं एकच आहे की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सामाजिक समीकरणामध्ये बहुजनांच्या व्याख्येत येऊन जायचं नाही. हा तुमचा कट आहे पहिला, आणि हे कट असल्यामुळं तुम्हाला हे पेटंट दिले ओबीसी आणि मराठा वाद लावायचा. मुळामध्ये मराठा मोर्चामध्ये राज्यामध्ये मागासवर्ग ज्या ज्या ठिकाणी आयोग गेला त्यावेळेस भटके विमुक्त असतील, SC ST असतील, ओबीसी आणि मुस्लिम या समाजाने निवेदनं देऊन मराठ्यांना आरक्षण द्या अशी आग्रही मागणी घेतलेली आहे. आणि आता त्या मागणीच्या अनुषंगाने त्या निवेदनाचा विचार जर आयोगाने केला असेल तर तुमच्या म्हणण्याला कोण विचारतंय? कशाला तुमच्यासाठी महत्त्व द्यायचं आहे? आम्हाला अजिबात ओबीसी मराठा SC ST कोणाचं काढून घेतलंय का? कारण नसतं. SC ST तर कुणीच काढू शकत नाही, घटना दत्त आहे, सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलाय. कोण काढणार आहे?
कशासाठी हे वातावरण निर्मिती करून लोकांमध्ये संभ्रम करायचा, ज्याला कायदा कळत नाही, ज्याला काही कळत नाही, अशा ज्या कॉमेंट देणं शिकलेल्या माणसांनी करू नयेत. आपण काहीतरी शिकल्यासारखं समाजामध्ये चांगलं कसं पसरल याचा विचार केला पाहिजे. ह्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगेल की आमचा कोणत्याही समाजावर हक्कच नाही. सामाजिक जी काही समीकरणाची जी नाळ महाराष्ट्राची आहे ती कायमस्वरूपी टिकली, जी आज वारकरी पंथाने टिकवलेली आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला ओबीसींचं काढून त्यांचं आम्हाला द्या असं कुठेही आम्ही म्हटलेलं नाही. जे सरकारने दिलेले ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये आता विष कालवू नका. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत, बघत राहा.